हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आत्ता झाले आहे माझे कामं आणि मी आत्ता ब्लॉग स्टार्ट केला आहे. 5:06 बाकी आहे बघू शकता. तर संध्याकाळचाच ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे आणि सगळे वरती खूप मज्जा करत आहे मस्त. आज आहे संडे आणि संडे आहे तर उद्याची आहे मकर संक्रांती आणि सोमवारची सुट्टी दिलेली आहे. गव्हर्नमेंट सुट्टी आहे मुलांना पण आणि सगळेच वरती आहे आणि मीच आहे खाली. तर थोडीशी लेटली होती मी आता कामं वगैरे झाल्यानंतर. आंघोळ वगैरे झाली, केस वगैरे धुतले, हे बघा केस वाळायचेच आहे अजून. आणि सगळे वरती मस्त मज्जा करत आहे. आंघोळ झाल्यानंतर थोडंसं पुन्हा जेवण वगैरे केली. जेवण तर नाही, आज बनवले होते अप्पे. तर ते अप्पेच होते खूप सारे वाचलेले, अप्पे आणि शेंगदाण्याची चटणी आणि दहीची कढी. तर हे होतं आजचं जेवण आमचं. तर आज संडे होता पण मटण चिकन काही आणलेलं नाही आहे. तर हे सगळं आम्ही आता जेवण केलं आणि आणखी पण खूप सारे अप्पे उरलेले आहे. आणि माझे हस्बंड पण वरती पतंग उडवत आहे. ते मला बोलवायला आले खाली की सगळे वरती मज्जा करत आहे आणि तू एकटी लेटून आहे म्हणून. तर इथे मी ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि चला जाऊया वरती. मी तुम्हाला पण घेऊन चालते वरती. आणि सर्वात आधी, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही माझा ब्लॉग पहिल्यांदा बघत आहात, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा, जेणेकरून कोणतीही मी नवीन व्हिडिओ टाकणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार. तर चला जाऊया आता टेरिसवरती मज्जा बघण्यासाठी. बघा चाललो आहे वरती. बापरे अम्मा बाई, बापरे, नुसतं आकाशामध्ये पतंगच पतंग दिसत आहे असत. अरे 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 अरे, हे बघा वाटते. बापरे, तुमची नाही गेली एकही वरती? एकही नाही. हो का? आता तर 6 वाजले. हे बघा उत्कर्षनी पतंग आणलेले आहे आणि तिकडे ताई बसलेले आहे. मिट्टूला घेऊन वरती आलेले आहे. कधी आले जी वरती? कधी आले तुम्ही? तर लेटून होते ना. हो का? आणि हे बघा पिकूची पतंग वरती जात नाही तरी पण कोशिश चालू आहे त्याची. उडव पिकू चांगला, पिकू उडव छान वरती. आणि 6 वाजले आहे, संध्याकाळचा टाईम आहे, तरी पण पतंग उडवण्यासाठी बघा किती एक्साइटमेंट चालू आहे या लोकांची. आणि माझे हस्बंड पण मदत करत आहे मोहितची. हे उडवा ना, हे वाली, हे मोठी वाली कोणती? ते उडवा ना, मग चेक्स वाली. एकही उडली नाही का आतापर्यंत वरती? आम्हा कोणी बघा हे दोन जवळ आहे, हे दोन जवळ आहे, हे कापून टाका. उडली तर पाहिजे कोणाची? तर संध्याकाळचा टाईम आहे आणि बघा मौसम पण खूप छान झालेला आहे. आणि बापरे मोहितची पतंग जात आहे वरती. आता कुठं गेला रे मोहित? हा इकडे आहे. बघा मस्त मज्जा येत आहे वरती आणि खूप छान मौसम झालाय. अशा मौसम मध्ये व्हिडिओ पण छान येते. हस्बंड बिझी पतंग मध्ये. काउंट काय झालं ते पतंग फाटली, टेप लावत आहे, फाटली आहे तर पतंग. आणि ती पिकू पण उडवण्याची कोशिश करत आहे. कोशिश करत आहे उडवण्याची. का मग जर रडत होत्या ना पतंग उडवण्यासाठी? मग अरे जेव्हा नाही का हे मूळ जेव्हा रडत रडत खालती आलं ना, हा तेव्हा मुगदार. अच्छा बापू चिरकुट तू होता. बघा पतंग 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 दिसत आहे मस्त आकाशात. राहू दे राहू दे.
बापरे, आता पिकूची कोशिश चालू आहे जबरदस्त. रे पिकू, हे बघा अरे देवा, कोशिश. आणि तिकडे ताई गेम खेळत आहे मोबाईल वरती, आणि मिठूला पण आणलाय वरती. मिठू ताईकडे बघत आहे. तिकडे बघा, त्या पण स्लॅप वरती दोन मुलं आणि तिथे पण एक मुलगा पतंग उडवण्यात बिझी. तिकडे जाऊन बघूया आणखी टेरिस वरती कोण कोण पतंग उडवत आहे. हे बघा, अरे बापरे, इकडे पण बघा मुलं. लाईट पण लागलेली आहे, संध्याकाळचा टाईम आहे, पण पतंग उडवणं थांबलं नाही आहे मुलांचं. अरे बापरे, आज लहान मुलं तर टेरिस वरतीच आहे सकाळपासून. बघा पतंगचा पसारा इकडे. तर इथे आता उडवत आहे मोहितची पतंग, कारण मोहितची पतंग वरती उडतच नव्हती आणि तो माझ्यावर इरिटेट होत होता. मम्मी मला मदत कर मदत कर, म्हणून मी इथे त्याची मदत करत आहे आता. आणि इथे नुसते इकडून तिकडून धागे गुंतत आहे. माझा धागा गुंतला आहे मोहितच्या पप्पाच्या पतंगमध्ये. आणि हे बघा, उडवली मी आता मोहितची पतंग, गेली आहे वरती. पण आज काही हवा नाही आहे, त्याच्यामुळं पतंग उडत नाही आहे, खालीच येत आहे. आणि इथे बघा, लटकलाच लटकला मांजा माझ्या गळ्याला. आणि सकाळच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली होती की माझे हस्बंड रागामध्ये आहे म्हणून, तर इथे राग त्यांचा मिटला आहे आणि आम्ही दोघं आणखी बोलायला लागलो आहे. तर आमचा झगडा असाच आहे, आमच्यामध्ये नेहमीच खिटपीट चालू होते, पण आम्ही जास्ती वेळ फुगंग नाही राहत, बोलतोच आम्ही. तर आता अंधारच झाला आहे आणि कोणाची पतंग वरती उडलेली नाही आहे. बघा इकडे माझ्या हस्बंड पण उडवण्याची कोशिश करत आहे, पण त्यांची पण नाही उडत आहे. तर आता जावं लागणार खालीच. आता खूप मज्जा केली आम्ही आज वरती टेरिसवरती, हवा पण नाही आहे. आता सगळेच खाली, तर आता सगळेच खाली आणणार पतंग, कोणाचीच जाणार नाही वरती, कारण झाले आहे रात्र. बघू शकताय लाईट पण लागलेली आहे. हो, यांनी इच्छा इथंच उडवत आहे दोघं. त्याची पानं ते बघा, ते चिडकूट पिकू चिडकूट मस्त उडवत आहे पतंग. आणि त्याची पतंग जमिनीवरच आहे अजूनपर्यंत. खाली ह्यावाल्या काट्याचं झाड आणि मिठूचा पण मस्त थवजाज आहे बाबा. तर बघू शकता आली आहे खाली. आणि आता माझे हस्बंड सांगून गेले आहे की सगळे जाऊ म्हणून मेल्यामध्ये. तर आता सर्वांना सांगावं लागणार की एवढ्या वाजेपर्यंत निघायचं आहे, पटापटा तयारी करा मेल्यामध्ये जाण्यासाठी, लवकर लवकर तयारी करा म्हणून सगळ्यांना सांगते. अगोदर कोण आला? हां, पिकू येऊन बसला. पिकूला आला राग, आता पिकूची पतंग उडली नाही तर पिकूला येऊ नये मस्त राग. पण पिकू काही रागा येऊ नको आता तू. आता आपल्याला जायचं आहे मेला, मेल्यामध्ये चालते ना तू. त्या दिवसपासून मस्त मागं लागून आहे. मेल्यामध्ये झाला पप्पा, मेल्यामध्ये झाला पप्पा, कारण यांना तिकीट वगैरे मिळाली आहे ना, स्कूलमधूनच तिकीट वगैरे दिली आहे विशाल मेल्याची. हो ना पप्पा, ने उडून टाकली काय ते तिकीट नाही राहत का तिकीट? हां पाडून टाकली, उडून बिळून टाकली तिकीट. नाही ना फाडली, कशी फाडणार आहे मूर्ख. पिकूचा राग आता 100 degrees वर गेला आहे बाप्पा. पाहून घ्यायची बदमाशी पण पाहून घ्या. एवढा राग, माझी पेपर फेकला, एवढा राग गेले. तर आजचा ब्लॉग मी इथे थांबवते, भेटूया पुढल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.